कसबापेठ पोटनिवडणुकीत विजयाचा दावा करणारे आनंद दवे यांना या निवडणुकीत किती मतं पडली आहेत तर ते पाचशेपेक्षा कमी मग आनंदवेंनी हा दावा कशाच्या आधारे केला हे सांगण्यासाठी खुद आनंद दवे सध्या आपल्यासोबत आहेत दवेजी जर आपण बघितलं तर पाचशेपेक्षा कमी तुम्हाला मतदान झालं आहे मग ब्राह्मण समाज तुमच्यासोबत उभा राही राहिला असं वाटतं तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर ब्राह्मण बहुल मतदारातला सर्व मतदान जे आहे ना ते यावेळेस काँग्रेसकडे गेलं आहे मतदारांमध्ये नाराजी तयार करण्याचं काम आम्ही केलं आरक्षणाच्या विरोधात म्हणजे ज्या मंडळ आरक्षणाची लाट आणली भारतामध्ये त्याला भारतीय जनता पक्षांनी लोकसभेत समर्थन केलेलं आहे हे आम्ही लोकांना जागृत करण्याचं काम केलं भाजपचं हिंदुत्ववाद कसा खोटा आहे आमचा कसा खरा आहे जागृत करण्याचं काम केलं मला असं वाटतं ऐनवेळी मतदारांनी असं ठरवलं असेल की आम्ही इकडं मत देण्या दिल्यावर भाजप निवडून येऊ शकतं त्याच्यापेक्षा यावेळेस काँग्रेस निवडून आलं तरी चालेल रिस्क गेला जी रिस्क घ्यायला नको ह्या अनुषंगाने आमची जी काही ठराविक मतं होती ती भाजपकडे गेली आणि पं ते वीस हजार मतं बाहेरच पडलेली नाहीत की ज्यांना अजून निर्णय घेता येत नव्हता की भाजपच्या विरोधात जायचं आहे का हिंदू महासंघाच्या जा बरोबर जायचं आहे एका तुलनेने आम्हाला भाजपला खोटं पाडण्याचा जो आमचा एक उद्देश होता तो सिद्ध झालेला आहे हिंदू महासंघ त्या बाबतीत तरी निश्चित समाधानी आहे मतं पडलेल्यांवर आम्ही समाधानी नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही दावा करत होता की तुमच्यामुळं भाजपचा पराभव होईल एकीकडे बघितलं तर तुम्हाला पाचशेपेक्षा पेक्षा कमी मतदान आहे आणि भाजपला दुसरीकडे पन्नास हजारपेक्षा जास्त आहे म्हणजे कशाच्या आधी तुम्ही हे तुलना करत होता असं कधी म्हटलं नाही की माझ्यामुळं फरक पडेल मुलं लक्षात घ्या निवडणूक लढताना प्रत्येक पक्ष असं म्हणतो की आम्ही निवडून येणार प्रत्येकाची काही गणित असतात मी असं कधी म्हटलं नाही की माझ्यामुळं भाजप पडेल आम्ही असं म्हणत होतो हिंदू महासंघाच्या भूमिकेमुळे कोणत्या पक्षाला फायदा किंवा तोटा होत असेल त्याचा आम्ही विचार करायची गरज नाही आम्हाला आमचा अजेंडा राबवायचा आहे आर्थिक आरक्षण पुणेश्वर महादेव कसब्याचा विकास ट्राफिक पार्किंग हे प्रश्न घेऊन हिंदू महासंघ सुद्धा निवडणुकीत लढणार आहे लोकांच्यापर्यंत आहे निश्चित आहे एक एक सर्वसामान्य उमेदवार सर्वसामान्य लहान पक्ष निवडणूक लढवू शकतो शेवटपर्यंत टिकू शकतो असा आत्मविश्वास आम्हाला या निवडणुकीने दिला हे निश्चित त्याचबरोबर तुम्ही या निवडणुकीमध्ये जे मुद्दे घेऊन पुढे गेलता पुणेश्वराचा नारायणवराशाचा पण हे मतदाराने स्वीकारलेलं नाहीये दिसतच नाही कुठं निश्चित नाही स्वीकारलेलं कारण सगळ्यांपेक्षा भाजपवर नाराजी जास्त होती पुण्या शहराच्या मुद्द्यानंतर भाजपने भाजपचं ठीक आहे पण तुम्हाला कुठं तुमचं का नाही म्हणजे पाचशे पेक्षा कमी तुम्ही आतमध्ये राहतात तुम्ही जसं पद्धतीने दावा करत होता जोरदार प्रचार देखील तुम्ही करत होता मग मतदार कुठे गेलं तुमचं आमची जी यंत्रणा आहे ती आधीपासून थोडीशी कमी होती एवढी नव्हती चौदा दिवसात आम्हाला जिथपर्यंत पोहोचता आलं आम्ही पोहोचतो आम्हाला निश्चित विश्वास होता की याच्यापेक्षा जास्त मत पडतील पण मतदारांनी दिलेली नाही त्यांना मतदानाची रीच घेण्यापेक्षा भाजपच्या पराभव जा, त्यांनी जास्त मानसिकता दिसत होती त्या अनुषंगाने ते वागलेले मतदाराचा निर्णय आम्हाला सुद्धा मान्य आहे पण जर ज्या पद्धतीने बघतोय आपण दिग्गज मोठे मोठे नेते प्रचारामध्ये उतरलेले होते हा जो जो विजय झालेला आहे तुम्हाला वाटतो योग्य झाला आहे हा सगळा आणि तुम्हाला जे मतदार कमी पडलं त्याचं काय कारण नाही मी सांगितलं माझं मतदान निश्चितच कमी झालेलं आहे आम्ही त्याचा विचारही करू पुन्हा एकदा जसं सगळेच पक्ष विचार करतात आम्ही नवीन आहे आम्ही विचार करू परत नक्की सुद्धा नाकारले कारण पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने एक नाराजी मतदारांमध्ये निर्माण केलेली होती की भाजप कसा खोटं बोलते प्रत्येक आघाडीवर फक्त नाराजी आम्ही आमच्याकडनं न वळवू शकलो आणि ती काँग्रेसकडं वळली एवढंच कारण दिसते आम्हाला आत्ता तरी मग आता तुम्ही या पुढे काय करणार आहात पुन्हा एकदा तयारीला लागणार आहात लगेचच आम्ही महानगरपालिकेच्या तयारीला लागतो आहोत महानगरपालिकेचे मतदानाच्या धन्यवादाची बॅनर तुम्हाला पुढच्या दोन दिवसातच दिसतील पुण्यामध्ये महानगरपालिकेसाठी काय किती तयारी करताय काय म्हणजे आता तुम्ही जसं पद्धतीने दावा करत होता विजयाचा पाचशेपेक्षा पेक्षा कमी तुम्हाला मतं मिळतात तशीच तयारी तुम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून एक नवीन रचना वगैरे इसपर्यंत आता काही दावेगांना उघडे हो परंतु मी जसं आधी सांगितलं की आम्ही हिंदू महासंघ म्हणून काम करतो खुल्या प्रवर्गाचं काम करतो कोणत्या एका जातीचं काम करत नाही त्या अनुषंगाने पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गाकडे जाऊ त्यांच्या यातनांना समजून घेऊ त्यांना आमच्याकडे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू मग पक्ष सुरू झाल्यानंतर दोन तीन महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जी मतं पडतात ती आशीर्वाद म्हणूनच घ्यायची आमची पद्धत आहे हिंदू महासंघाचे उमेदवार आनंदवे यांचा पराभव झालेला आहे खरं तर त्यांना पाचशेपेक्षा कमी मतं या पोटनिवडणुकीमध्ये मिळालेली होती सुरुवातीपासून ते विजयाचा दावा करत होते त्याचबरोबर ब्राह्मण समाज त्यांच्या सोबत आहे पाठीशी आहे असं म्हणत होते मात्र तसं काहीही या ठिकाणी दिसलं नाही आणि आज त्यांना या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतंय कॅमेरामॅन मिक्की सई मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट